परतवाडा येथील 60 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली असता तिचा परिवार व परिसरवासियांना तसेच संपर्कात येणाऱ्यांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले होते. तसेच त्यांचे थ्रोट स्वॅब सुद्धा घेण्यात आले असता त्या महिलेचा पती व मुलगा तसेच एक मूलकरीण सुद्धा पॉझिटिव्ह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच पतीच्या संपर्कात आलेल्या 3 व्यक्तींची पुनर्चाचणी करण्यात आली. त्यातील 2 लोकांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असून एकाची आणखी पुनर्चाचणी करण्याची माहिती आहे. परंतु या साखळीतील जवळपास सर्वच लोकांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याने ही साखळी संपुष्टात आली असे म्हणण्यास हरकत नाही. तर मुंबई येथून आपल्या घरी परत आलेला 1 व्यक्ती सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. मात्र दुसऱ्या चाचणीच्या दरम्यान त्याचा रिपोर्ट देखील निगेटिव्ह आल्याचे वृत्त आहे. अशातच परतवाडा येथील रहिवाशी वेगवेगळ्या राज्यात मोठमोठ्या शहरात तसेच इतर देशातही विखुरलेले आहेत. त्यातूनच 1 व्यक्ती मॉस्को या देशातून परतवाडा येथे परतलेला असून त्याच्यासोबतच इतरही बाहेर गावातून आलेल्यांना सुद्धा क्वारंटाईन करण्यात आले आहे. जुळ्या नगरीत प्रशासनाने तत्परता दाखवून परिस्थितीला आटोक्यात आणण्याकरिता विविध प्रयत्न केले. यात मात्र कुठलीही शंका नसून आपल्या जुळ्या शहरातून कोरोना आटोक्यात आल्याची बातमी ही आनंद देणारी असली तरी येणाऱ्या काळात परिस्थिती बघता आता नागरिकांनी मात्र सतर्क राहून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. पंकज शाबू, विदर्भ न्यूज, परतवाडा.